आटपाडी शहरातील संत सावतामाळी महाराज मठामागे बंद असणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये बुधवारी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी शहरातील संत सावतामाळी महाराज मठाच्या पाठीमागे गेल्या 1 वर्षापासून बंद असलेली चारचाकी गाडी नंबर MH9BM7363 उभी आहे. या ठिकाणी लहान मुले खेळत असताना गाडीमधून वास येत असल्याची माहिती मुलांनी अमित फडतरे यांना दिली. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. यावेळी अमित फडतरे यांनी गाडीचे दरवाजे उघडून पाहिले असता आतमध्ये अंदाजे 35 ते 40 वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान मृतदेहाचा असा उग्र वास येत असल्याने जवळ कोणीच जाण्याचे धाडस करत नव्हते. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती त्यांनी आटपाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.